इकडे बघा भाई, इधर बंदी जी देखील केलेलं आहे. या ठिकाणी भंतेजींना चिवरदान करून या ठिकाणी सामाजिक सलोखा निर्माण केलेला आहे. आपल्यासोबत मुस्लिम बांधव आपण त्याच्याशी चर्चा करूया. आपलं नाव काय? माझं नाव अनवर शेख आहे. आज तुम्ही जे भंतेजींना चिवरदान केलेलं आहे, या चिवरदानाची संकल्पना तुम्हाला कशी हे अंमलात आणलेली आणि कशी तुम्हाला ही संकल्पना आलेली? ही संकल्पना मला अशी आली आहे का की जे आता हे वातावरण जे चालू आहे देशामध्ये, हे सर्व भगवा जा म्हणजे जातीवादीचा जे धर्म चालू होते आम्ही तर मानतच नाही आहे. आम्ही इकडे बचपन माझं गेलं आहे ते नालंदा बुधविहारच्या इथे दामोनगरमध्ये. हे सर्व काय प्रोग्राम आम्ही हरवेळी मिळूनच करतो की माझ्यातर्फे मी चिवरदान या भंतेजीला करतो हेच मी बोललो. आणि सर्व शांतचं वातावरण पाहिजे आमच्या मनामध्ये, असं काही पण नाही जातीवादीचा काय प्रोग्राम हे नाही आहे. तरी पण आम्ही सर्व एकत्र राहायचा प्रयत्न करतो आहे. मी असेच द्यायचा प्रयत्न करतो की असं काही इथे आमच्या इथं काय होत नाही काही नाही, आणि सर्व आम्ही एकच राहतो. दामोनगर या ठिकाणी परिस्थिती बघायला गेलं तर या ठिकाणी बौद्ध आणि मुस्लिम ही संख्या समप्रमाणामध्ये आहे. आणि या ठिकाणी जे राहतात बौद्ध आणि मुस्लिम बांधव हे गुण्यागोविंदाने राहतात. या ठिकाणी जरी देशामध्ये विदारक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जरी असला, परंतु या ठिकाणीचं वातावरण एकदम शांततामय वातावरण आहे. आपण इतर देखील व्यक्तीशी आपण चर्चा करू. काय सांगणार आजच्या पौर्णिमेच्या संदर्भामध्ये? आपण आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त 2566 आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तसेच ही बुद्ध पौर्णिमा दामोनगर नालंदा बुद्धविहार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे. या ठिकाणी युवकांतर्फे मोठ्या भोजनदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी भंतेजींना चिवरदानसुद्धा या करण्यात आलेलं आहे, खीरदान ठेवण्यात आलं आहे. अनेक निरनिराळे कार्यक्रम या ठिकाणी युवकांतर्फे ठेवण्यात आलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आमच्या या दामोनगर विभागामध्ये बघितलं तर जातीय सलोखा आम्ही कायम ठेवण्याचं आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे. आमच्या दामोनगरमधील अनवरबाई शेख यांनी आपण जर बघितलं तर या ठिकाणी भंतेजींना चिवरदानसुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजेच आम्ही आमच्या विभागामध्ये जातीय सलोखा आनंद आणि शांततामय वातावरणामध्ये आम्ही या ठिकाणी कायम ठेवण्याचं आम्ही काम केलेलं आहे. देशामध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत, आम्हाला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही, पण आम्ही आमच्या विभागामध्ये हिंदू मुस्लिम असू किंवा इतर अनेक जातीचे लोक असू, आम्ही या ठिकाणी बुद्धिस्ट म्हणून आम्ही या ठिकाणी आनंदाने आणि शांततेने राहण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि अनवरभाई शेखसारखे कित्येक मुस्लिम आज आमच्यासोबत चांगल्या पद्धतीने गुण्यागोविंदाने आमच्यावर राहतात. आणि परत अशा लोकांनीच या ठिकाणी परत एकदा दाखवून दिलेलं आहे की या जगाला पुन्हा एकदा युद्धाची गरज नसून बुद्धाचीच गरज आहे. जय भीम. तुम्ही काय सांगणार? सर्व बौद्ध बांधवांना माझ्याकडून बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. एवढेच बोलून मी तू शब्द संपवतो. प्रथम तर सर्व माझे बौद्ध भिक्खू त्यांना वंदन, तथागत गौतम बुद्धांना वंदन. आज जो बौद्ध पौर्णिमेचा प्रोग्राम आपण आखलेला आहे, या बौद्ध पौर्णिमेचा उद्देशच हा होता की आपल्याला आपल्या विभागात जाती सलोख्याला एकत्र आणायचं आहे. सर्व समाज एकत्र येऊन सर्व जात धर्म विसरून आज आमचे अनवर भाऊ शेख यांनी एक लोकांना चांगला संदेश दिला आहे की जेणेकरून मुस्लिम समाज आणि बौद्ध समाज हा एकत्रच आहे आणि हा कधीही एकमेकांच्या विरोधात नाही आहे. आज ज्या प्रकारे महाराष्ट्रात देशामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे हिंदू मुस्लिम त्या पद्धतीने नसताना आपण एकत्र आहोत, हाच संदेश आम्ही आमच्या विभागात म्हणजे आमच्या दामोनगर कांदिवली पूर्व विभागामधून नालंदा बुद्धविहार समिती तसंच आमच्या इथले जेवढे यंग मुलं आहेत या यंग मुलांच्या मार्फत यांच्या सर्वांच्या वतीने
हा प्रोग्राम राबवण्यात आलेला आहे। या प्रोग्रामचा उद्देश हा होता की आम्हाला जाती सलोखा एकत्र करायचा होता। दुसरी गोष्ट जी बौद्ध समाजाची मुले विखुरली होती त्यांना एकत्र आणायचं होतं। आणि हा जो प्रोग्राम करण्यात आला आहे याच्यामध्ये एक छोट्याशा मुलापासून तर मोठ्याच्या मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांनी एकमेकाला सहाय्य करून हा प्रोग्राम पूर्ण सक्सेस करण्यात मदत केली आहे। आजचा जो बौद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आहे, भोजनदानाचा कार्यक्रम आहे, ज्या पद्धतीने दामोनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 14 एप्रिल देखील साजरी होती, परंतु हा कार्यक्रम विशेषतः करून युवकांनी युवकांनी पुढाकार घेऊन केलेला आहे, या संदर्भात काय सांगाल तुम्ही? मी तथागत गौतम बुद्ध वंदने भंतेजी आणि आज बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आज या युवकांना ज्या कमीत कमी 3 ते 4 वर्ष हा कोविडच्या माध्यमातून स्थगित झाला होता, परंतु ह्यावेळेस या नवयुवक मुलांनी अत्यंत उत्साहाने जातीचा सलोखा मित्र सर्व जेवढे जात आहे जातीचे इथे सर्वांना घेऊन हा बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम अत्यंत सक्सेसफुलपणे करत आहेत। आणि आमचे मी वरिष्ठ असल्याकारणाने मी यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाल्याबद्दल मी त्यांचे आभारही मानतो। भगवान बुद्ध तथागत भगवंतेजी वंदन करते। मी हात नाही लावणार, मला एवढं सांगायचं आहे की आज जे कार्यक्रम ठेवला आहे बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने, ह्या पोरांनी जे उत्सव दाखवला आहे मला अतिशय आनंद झाला। आणि मी लय आनंदी होऊन इथून पुढं आमच्या मुलांनी हेच कार्य करावं आणि असेच सगळ्यांनी सहकार्य करावं त्यांना मला एवढंच म्हणायचं आहे। माझे त्यांच्या मागे भरपूर आशीर्वाद आणि सहकार्य करायची इच्छा आहे। इथून पुढं आपल्याच्याने जेवढं होईल तेवढं एप्रिलचं सुद्धा त्यासाठी बी जेवढं होईल आपल्याच्याने सगळ्यांनी स्वतःच्या मेहनतीचे स्वतःच्या कष्टाचे जमा करून एकत्र करा आणि एकत्र करून अशा जयंत्या साजऱ्या करा, हेच माझं म्हणणं आहे। सगळ्यांनी सगळ्या मुलांनी उत्साह ठेवला तर आमच्या वयस्कर लोकांना पण त्यांच्या पाठीशी आम्हाला पण थोडी काय म्हणतात ते मनापासून उत्सव होईल की त्यांना बी 2 पैसे अजून त्यांना देण्याचे कर्तव्य आम्ही करू। आमच्या मेहनतीचे कष्टाचे पैसे त्यांना देऊ आणि त्यांनी आजच पुढे जावा, नवयुग मुलांनी तरुण मुलांनी हेच कार्य करा, हीच माझी विनंती आहे आणि मी माझे शब्द। तर आपण बघितलं कशा पद्धतीनं प्रतिक्रिया होत्या या ठिकाणी, 14 एप्रिल देखील मोठ्या उत्साहामध्ये साजरं होती आणि या ठिकाणी प्रथमच युवकांनी पुढाकार घेऊन अति उत्साहामध्ये ही बौद्ध पौर्णिमा साजरी होत आहे। या सकाळी 10 वाजता पंचरंगी ध्वजारोहण करण्या भंतेजीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व खीरदान देखील झालेले आणि 6 वाजता भोजनदानाचा कार्यक्रम ठेवला। साधारणतः 3 ते 4 हजार माणसाचं या ठिकाणी भोजनदानाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे अति मोठ्या उत्साहामध्ये। आणि या ठिकाणी आपण बघितलं मुस्लिम बांधवाकडनं भंतेजींना चिवरदान देखील झालेलं, या ठिकाणी सामाजिक सलोखा राखण्याचं काम झालेलं आहे। कॅमेरामॅन राहुल ढगेसह सिद्धार्थ काळे।